कोल्हापूर जिल्ह्याचे बुलंद नेतृत्व, काँग्रेस पक्षाचा बुलंद आवाज। कोल्हापूर काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, पालकमंत्री, गृहराज्यमंत्री नामदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक जीवनदादा पाटील प्रेमी राधानगरी विधानसभा मतदारसंघ व सतेज टीम भुदरगड। अष्टपैलू बहुआयामी व्यक्तिमत्व समाजसेवक सुनील नारकर यांचा वाढदिवस विशेष। सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना सुद्धा एक यशस्वी उद्योजक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या समाजसेवक युवा उद्योजक सुनील नारकर यांनी नेहमी सामाजिक कामात आपले योगदान अविरत सुरू ठेवले। अगदी कमी वयात चित्त व चिकाटीच्या जोरावर त्यांनी आपले यश संपादन केले अशा या युवा नेत्याचा 31वा वाढदिवस आज साजरा होतोय। त्यानिमित्त सह्याद्री लाईव्ह परिवाराच्या माध्यमातून घेण्यात आलेला हा आढावा। प्रत्येकाने समाजातील गरजू व्यक्तीला यथाशक्ती मदत करावी अशी शिकवण आपली संस्कृती देते। कोणतीही अपेक्षा न करता मदत करावी असा व्यापक विचार मांडणारी आपली भारतीय संस्कृती गौरवली जाते। समाजातील काही संस्था व व्यक्ती जागरूकपणे कार्य करत असतात आणि जाणीवपूर्वक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करत असतात। असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे भुई बावडा गावचे सुपुत्र समाजसेवक तसेच मुंबई येथील स्पर्शिका बिल्डर्सचे मालक सुनील नारकर यांनी येथील आदर्श विद्या मंदिर व तात्याचं उर्फ मोसेमोरे कनिष्ठ महाविद्यालय भुई बावडा या प्रशालेला वाणिज्य शाखा सुरू ठेवण्यासाठी 1 लाखाची देणगी दिली आहे। रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या भुई बावडा येथील शाखेत विनाअनुदानित वाणिज्य शाखा सुरू ठेवण्यासाठी गेले अनेक वर्ष कर्तव्य फाउंडेशन या माजी विद्यार्थी संघटनेने जोरदार प्रयत्न सुरू केलेत। वाणिज्य शाखा चालू ठेवण्यासाठी शिक्षकांचा पगार कर्तव्य फाउंडेशन यांच्यामार्फत सुरू आहे, परंतु कोरोना काळात समाजातील सर्व घटकांची आर्थिक घडी कोलमडल्याने याचा मोठा आर्थिक भार कर्तव्य फाउंडेशन या संस्थेवर पडला होता। येथील समाजसेवक तसेच प्रशालेचे माजी विद्यार्थी सुनील नारकर यांनी मोठा आर्थिक हातभार प्रशालेला दिला आहे। त्यांनी दिलेल्या योगदानाबाबत ग्रामस्थांमधून तसेच माजी विद्यार्थी संघटना कर्तव्य फाउंडेशन यांच्या वतीने आभार व्यक्त केले जाते। याबाबत देणगीदार सुनील नारकर यांनी सह्याद्री लाईव्हशी बोलताना म्हणाले, आज मी जो घडलो आहे ते माझ्या शाळेमुळेच आहे, यापुढे देखील आवश्यक तिथे सहकार्य केले जाईल। शाळेतून शिकून गेलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती असलेले प्रेम सर्वांनी संघटित होऊन दाखवले पाहिजे। फाउंडेशन या माजी विद्यार्थी संघटनेने यापुढे असेच एकत्र राहून शाळेच्या विकासासाठी झटले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी सांगितले। तसेच चिपळूण येथील पूरग्रस्तांना युवा उद्योजक सुनील नारकर यांनी सढळ हस्ते मदत केली। त्यांच्याकडून तब्बल 500 कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याची किट देण्यात आली। उद्योजक सुनील नारकर गेली अनेक वर्ष सामाजिक बांधिलकीतून संकटात सापडलेल्यांना उभारी देण्याचे काम करत आहेत। तसेच गरीब गरजू मुलांना शैक्षणिक मदतही त्यांनी अनेक वेळा केली आहे। तसेच 2 वर्षांपूर्वी सर्वत्र संचारबंदी व लॉकडाऊन असल्यामुळे गरजूंना रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला होता। हातावर पोट भरणाऱ्या लोकांचे हाल होऊ नये म्हणून उद्योजक सुनील नारकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत जीवनावश्यक वस्तू व धान्य वाटप केले। महाराष्ट्र राज्य समाजगौरव पुरस्कृत समाजसेवक युवा उद्योजक सुनील नारकर यांनी सह्याद्री लाईव्ह परिवारातर्फे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। सह्याद्री लाईव्हसाठी वैभववाडी प्रतिनिधी। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।